ज्वेलर्स 47 सी हिमालय एक्सीलेंस नियर पुलिस चौकी प्रताप नगर नागपुर। आणि आता बघूयात पुढची बातमी। अमरावतीच्या काही भाग शहरांमध्ये आणि कॅम्पसमध्ये 15 ते 30 मिनिटांच्या मुसळधार पावसानं कहर केलाय। पावसाचे पाणी ओढ्या नाल्यातून वाहू शकतंय। नाल्यांचे घाण पाणी रस्त्यावर येऊन घरांवर धडकलेत। लोक त्रस्त झालेले दिसतायत। त्यामुळे पालिका पावसाळ्यापूर्वीच नाले साफसफाईवर लाखो रुपये खर्च करते, मात्र लाखोंचा खर्च करूनही त्याचा परिणाम लोकांच्या समस्यांशिवाय काहीच होत नाही। नाल्याच्या साफसफाईसाठी होणारा खर्चही पालिका करदात्यांकडनं होऊ शकत नाही। त्यामुळे लोकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय गाठून निवेदन दिले। तिथे जिल्हाधिकाऱ्यांनी पालिका अधिकाऱ्यांशी भेट घेण्यास सांगितले। पालिकेची पूल उघडी होत असल्यानं नागरिकांना त्रासही होतोय। मनाला आहे हा या ठिकाणी आम्ही गेल्या 5 वर्षा अगोदर प्रकाश रोड जे अभियंता होते आयुक्त होते त्यांच्याकडे आमची तक्रार दिली। आम्ही मोर्चा नेला, त्यांनी मान्य केलं का हे सर्व साफ होईल म्हणून। आणि या ठिकाणी आम्ही जेव्हा हे साफ करायला आला तर त्यांनी 2-4-5-10 ट्रक काढले आणि जिथलं तिथं आजूबाजूला लावून ते वापस चालले गेले। तेव्हापासून तो मलमा आजपर्यंत जसाच्या तसाच पडलेला आहे। दरवेळेस या ठिकाणी नाला साफ करण्याच्या भावनेने या ठिकाणी येतात आणि 2-3 ट्रक ने काढले, त्यांनी मलमा काढला का मग दुपारून गायब झाले का ते पुन्हा मग वर्षभर 2 वर्ष इथं दिसत नाहीत। हा मलमा जसाच्या तसाच आहे आणि याच्यापासून ही तसा घाण होते, इथं सगळी गंदगी चालू होऊन राहिली। या आम्हाला याच्यापासून त्रास होते, आजार वाढून राहिले आमचे। आम्हाला संडास नाही, संडासाला धारा नाही, अशी अनेक प्रकारची या ठिकाणी आमची समस्या आहे। अनेकदा आम्ही गेलो, तक्रारी केलेल्या आहे, लेखी स्वरूपात तक्रारी केलेल्या आहे, पण कोणी ऐकायला तयार नाही, यायला तयार नाही। येतात पाहून जातात, हो करू म्हणून आश्वासन देऊन चालले जातात। आशिष भाऊ अतकरे जे भाजप पक्षाचे आहे, रवीनगरला राहतात ते, त्यांनी नगरसेवक, त्यांनी आम्हाला हे आश्वासन देऊन मागच्या वेळेस त्यांनी हे सफा करण्याचं काम लावून दिलं आणि ते अर्धवट टाकून आजपर्यंत पडून राहिलेलं आहे 2-4-5 वर्षापासून। माझं नाव तायडे महाराज। आता 1 घंटा अगोदर कलेक्टर साहेबांनी हे सांगितलं की तुम्ही माझं नाव सांगत आयुक्त साहेबांना भेटा, आष्टीकर साहेबांना। आष्टीकर साहेबांना आम्ही भेटलो, आम्ही पंच कमिटी आष्टीकर साहेबांना भेटलो, परंतु या आंबा नाल्याचं प्रकरण आम्ही सांगितलं की गेल्या 5 वर्षापासून आंबा नाल्याचा जो पाणी आहे हे वाहत आहे आणि ते सर्व अमरावती शहराचं पाणी आणि तो कचरा सर्व आंबा नाल्यामध्ये हा थांबलेला आहे आमच्या माताखिडकी चौकावर। हे सर्व पाणी दरवर्षी आमच्या घरात घुसते आणि लोकांचं नुकसान होते। काही असे घरं पडलेले आहेत, या नुकसानीमुळे काही लोक घरं बर्बाद झालेले आहेत। त्याच्यामुळे आम्ही बरेच वेळा 2-4 वेळा निवेदन दिले, परंतु आयुक्त प्रशासनानं कोणतीही प्रकारची कारवाई केली नाही। नेता मॅडमनं सुद्धा कारवाई केली नाही, आता आरोग्य अधिकारीसुद्धा कारवाई करत नाहीत। येतात आणि पाहतात आणि निघून जातात। इथला नगरसेवक त्याचा मुर्दाबाद, त्या नगरसेवक हे सांगितलेलं आहे की 33 कोटी रुपये लागतात, 33 कोटी मी आणू कुठून ह्या प्रकरणामध्ये, 33 कोटी रुपये मी आणू कुठून, या एवढं मोठं प्रकरण आहे, 33 कोटीचं हे मी करू शकत नाही। त्यांनी असं म्हटलेलं आहे, मी पाहतो नंतर सांगतो असं म्हटलेलं आहे। मी महेंद्र नामदेवराव सरकटे आहे, रिटायर एसआय पोलीसमध्ये नोकरी। महाराष्ट्र TV24 साठी राजेंद्र वाटाणे, अमरावती। जीवन के सबसे बड़े उत्सव में व्यवस्था की क्यों तकलीफ उठाना, जब आपके पास उपलब्ध है सब कुछ एक ही जगह, जहां आप नागपुर में पाएंगे सगाई से लेकर शादी तक के सारे प्रोग्राम, बर्थडे पार्टी, मीटिंग और अन्य पारिवारिक कार्यक्रमों के लिए सर्व सुविधा हेतु उचित स्थान महाराजा लॉन, नागपुर जंक्शन से केवल 30 मिनट की दूरी पर। हमारे यहाँ लॉन्जिंग सर्विसेज, एसी रूम, स्विमिंग पूल और बच्चों के मनोरंजन हेतु सारी सुविधाएं उपलब्ध। मनमोहक गार्डन, आकर्षक सजावट, पार्किंग व्यवस्था और 2000 लोगों की कैपेसिटी के साथ ही कैटरिंग सुविधा भी उपलब्ध। तो देर किस बात की, आज ही बुक करें। हमारा पता महाराजा लॉन, खापरखेड़ा रोड, दहेगांव, नागपुर, महाराष्ट्र, 441113। संपर्क करें 9923794484, 7030223371, 7020227353, 8624947457, 8104050589।